राज्यामध्ये पुढील 5 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हवेमध्ये गारठा कायम राहणार आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढचे 5 दिवस उत्तरेकडून येणारे थंड वारे कायम राहणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा वाढणार आहे. दक्षिण भारताकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी, त्यासोबतच दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढचे 5 दिवस हवामान कोरडं राहून रात्री किंवा पहाटे धुकं पडण्याचीही शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.